गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, ज्या व्यक्तीला आयुष्यभर निरोगी राहायचं आहे त्यांनी मी सांगितलेल्या या चार नियमांचे पालन करावे. यात हे पाणी पिण्याचे चार नियम आहेत. जर तुम्ही या पाणी पिण्याच्या चार नियमांचे आयुष्यभर पालन केले तर आयुष्यभर तुम्हाला कुठल्याही रोगाला सामोरे जावं लागणार नाही. बघा, हे चार नियम, या चार नियमाला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे स्थान आहे आणि जर आपण या चार नियमांचे नियमित पालन करत असाल तर तुम्हाला पोटाचे, पित्ताचे, त्याचप्रमाणे जे आपल्या झोपी केस गळणे, झोपींना येणे, केस गळणे किंवा इतर अनेक रोग आहेत यापासून सहज सुटका करून घेता येईल. बघा, यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर व जेवणापूर्वी पाणी पिऊ नये किंवा जेवणात पाणी पिऊ नये. तुम्ही म्हणाल असं कसं काय, पाणी पिता मी जेवण कसं काय करणार? तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपली जेव्हा जेवण्याची इच्छा होते तेव्हा आपली जठराग्नी प्रदीपित किंवा चालू होते आणि पित्तरस तयार होतात. मग आपण जेवताना जे अन्न खातो त्या अन्नामध्ये हे पित्तरस मिसळतात व ते पचनासाठी काम करतात. पण जर आपण जेवताना जर पाणी पित असाल तर काय होतं की पाणी अप्रत्यक्ष अग्नीवरती पाणी टाकलं त्याप्रमाणे जसं अग्नी विजते त्याप्रमाणे पित्तरस हे डायल्यूट होतात व आपले अन्न पचत नाही आणि पचनक्रिया मंदावते. परिणामी अन्न पचलं नाही तर ते पचण्याऐवजी सडतं आणि सडल्यानंतर त्यामुळे पोट डकारणे, पित्त होणे, पोटगच्च होणे, अन्न न पचल्यामुळे मूळव्याधाचा प्रॉब्लेम आणि अशा अनेक समस्या तयार होतात. मग यासाठी नियम असा आहे की जेवणापूर्वी साधारणतः 40 मिनिट आणि जेवणानंतर साधारणतः 30 मिनिट पाणी प्यायचे नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीला खूप तहान लागली असेल किंवा जर एखाद्या व्यक्तीला पाणी न पिता जेवताच येत नसेल तर काय करावे, मग याऐवजी तुम्ही काय करू शकता, ताक आणि फळांचा रस याचा वापर करू शकता. मात्र शुद्ध पाणी वापरणं टाळा. बघा, त्याऐवजी तुम्ही कसं पाणी प्यायचंय की एक एक घोट पाणी प्यायचंय. आता ते हा दुसरा नियम आहे. दुसरा नियम असा आहे की आपण काय करतो की एकदा तोंडाला ग्लास लावला की एक ग्लास पाणी पिल्याच्या नंतरच थांबतो. असं न करता दुसऱ्या नियमात असा उल्लेख आहे की आपण चहा कॉफी ज्याप्रमाणे पितो त्याप्रमाणे एक एक घोट करून पाणी प्यायचं. हे पाणी पिल्यास काय होतं तर आपल्या तोंडातील लाळ त्यात मिक्स होते, तिचं नाव आहे टायलिन, आणि ही लाळ मिक्स झाली ती पोटामध्ये जाते पाण्यासोबत आणि ते पाणी पचवते आणि पाणी पचवल्यामुळे तुम्हाला वात, कफ आणि पित्त या तिन्ही प्रवृत्तीपासून ते वाचवते. बघा, एखाद्या व्यक्तीला जर पित्त खूप असेल, पोटात जळजळ करत असेल, छातीत जर असा त्रास होत असेल, असं जळजळ करतं, तर त्यावेळेस काय करायचं की तुम्ही एक घोट पाणी 1 मिनिट तोंडात ठेवा आणि 1 मिनिटानंतर ते पाणी प्या. त्यात 1 मिनिटात त्या तोंडातील त्या पाण्यामध्ये लाळ मिसळते आणि ते पित्त लगेच शांत होतं. हे झाले दोन नियम. तिसरा नियम असा आहे की कधीही थंड पाणी पिऊ नका. कारण माणसाचं शरीर, माणूस हा गरम रक्ताचा पाणी आहे आणि माणूस हा गरम रक्ताचा प्राणी आहे. आणि बघा, पाणी पित असताना कसं असतं की आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमान असणारं किंवा जास्त तापमान असणारं पाणी पचवायला माणसाला शरीरात खूप एनर्जी लागते. म्हणून शक्यतो तुम्ही सामान्य तापमानाचं पाणी प्या आणि ते पचण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तिसरी ही गोष्ट होती. आता चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या दिनचर्येची सुरुवात करताना सकाळी 1 ग्लास पाण्यानं करा. कारण का, तर सकाळी तोंड धुण्यापूर्वी जी लाळ असते ती लाळ आयुर्वेदात त्या लाळेला सोन्याप्रमाणे महत्व देण्यात आलं आहे. ती जर आपल्या शरीरात गेली तर आपल्या शरीराची पूर्ण शुद्धी करते. म्हणून सकाळी उठल्या तोंड धुण्यापूर्वी, म्हणजे तोंड न धुता तुम्ही 1 ग्लास पाणी जर पिले तर तुमच्या पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. पित्ताच्या, वाताच्या, कफाच्या, इवन तुमचे जे अन्न न पचण्याचं जे डकारणे आणि एवढंच काय, तर त्या 1 ग्लास पाण्यामध्ये जर तुम्ही थोड्या प्रमाणात मध टाकून जर पिला तर तुमची तब्येत उतरणे म्हणजेच वजन कमी होण्यासाठी देखील ते उपयुक्त होते. असे हे पाण्याचे जर तुम्ही चार नियम पाळले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही रोगराई किंवा हे वात
पित्त आणि कफ यांचे जे रोग आहेत ते होत नाहीत आणि तुम्ही आयुष्यभर निरोगी राहतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.